भारताचा बहात्तरावा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनी सकाळी ठीक आठ वाजता राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती तिरंगा फडकवते राष्ट्रपतींनी ध्वजारोहण केल्यानंतरच देशभर ध्वजारोहण होतं अशोक चक्र असलेला तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज आहे प्रजासत्ताक दिनी भारत जगाला आपलं लष्करी सामर्थ्य दाखवतो तत्पूर्वी सकाळी साडेसात च्या सुमारास इंडिया गेट इथं शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते त्यानंतर दरवर्षी लष्करी संचलन राजपथावर घडतं राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट दरम्यानचा रस्ता राजपथ नावानं ओळखला जातो या राजपथावर संचलन करणं हे प्रत्येक सैनिकाचं स्वप्न असतं या संचलनाला विदेशी पाहुणे बोलावण्याचा प्रघात आहे मुंबईहून आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत भारताचा बहातावा प्रजासत्ताक दिन आहेत राजेश प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा लक्षणीय ठरत आहे केंद्रात सिंघू बॉर्डरवर हे आंदोलन अव्याहतपणे दोन महिन्यांपासून सुरू आहे तर महाराष्ट्रात सातत्यानं या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय नाशिक जिल्ह्यातले शेतकरी केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आणखी काही मागण्यांसहित मुंबईच्या आझाद मैदानात धडकलेत आपण तिथेच उपस्थित आहात तिथे, तिथे सुद्धा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जाणार आहे आपल्या मागण्या या असतीलच शेतकऱ्यांच्या मागण्या या असणारच आहेत पण त्यासोबत प्रजासत्ताक दिन सुद्धा कसा साजरा केला जाईल कारण शेतकऱ्यांचे नेतेही तिथे उपस्थित आहेत काल सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सुद्धा शेतकऱ्यांना भेटून गेले राजेश अगदी खरं तर यंदाचा हा जो प्रजासत्ताक दिन आहे हा या शेतकऱ्यांसाठी हा एक वेगळा जो आहे हा त्यांना अनुभवला जातोय कारण राज्यभरातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारोंच्या संख्येने हे शेतकरी यांचा हा दुसरा दुसऱ्या रात्रीचा मुक्काम आहे आज सकाळी पहाड झाल्यानंतर आपण पाहताय प्रकारे इथे शेतकरी जे आहेत ते आज प्रजासत्ताक दिनाची तयारी करताना रात्रीची जी कडाक्याची थंडी होती त्या थंडी पासून बचाव करण्यासाठी इथे आपण पाहताय शेकोटींचा आधार घेतला होता शेकोटी पेटवून थंडी घालत होते खाली अंतरायला पांघराला काही नसल्यामुळे अशा गवतामुळेच गवतामध्येच ही जी दव आलेले होते त्यातच ओलाव्यामध्येच त्यांना त्यांची रात्र जी आहे ती घालवावी लागली होती मात्र कुठेही ज्या आहे हा कमी होताना दिसत नाहीये आपण पाहतो त्यांच्या प्रकारे निर्धार आहे सकाळपासूनच ते तयारीला लागले आहेत नाश्त्याची जी काही व्यवस्था असेल तुटपुंजी म्हणा किंवा जशी जी काही होईल ते स्वतः घरात काही त्यांनी इथं भाकर तुकडा आणला होता तो तर दोन दिवसामध्ये संपला होता त्यानंतर आता इथे काही लंगरची व्यवस्था केली होती आणि अशा या व्यवस्थेमध्ये आता ते आजचा जो प्रजासत्ता मानवंदना करून पुढे राष्ट्रगीत गाऊन त्यासोबत काही देशभक्तीपर गीत गाऊन देश आज सांगता होते जरी या आंदोलनाची तरी देखील त्यांचा निर्धार जो आहे हा कायम राहणार रा आहे आणि हे आंदोलन हे जी धग आहे आंदोलनाची ही अशीच पेटी राहणार आहे सर कोणते महत्वाचे नेते यावेळी उपस्थित असतील मुंबईतलं एकंदरीत वातावरण कसं आहे पहाटेच लगबग लोकांची सुरू झाली या कोरोना काळामध्ये देशाचा हा बहात्तरावा प्रजासत्ताक दिन तितक्याच उत्साहानं साजरा केला जाणार आहे अर्थात संख्येवर मर्यादा आहे आपण पाहतो की दोन लाख लोक हे पथसंचलन पाहण्यासाठी लष्कराचं उपस्थित असतात दिल्लीत राजपथावर पण यावर्षी संख्या नियंत्रित करण्यात आली पंचवीस हजार केवळ लोक हे उपस्थित असतील त्यात महत्वाचे पाहुणे असतील आणि यासोबतच अनेक महत्वाचे लोक असतील सामान्य जनता सुद्धा असतील पण पंचवीस हजारच ही संख्या नियंत्रित केली गेली आहे मुंबई सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की प्रजासत्ताक दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातोय राज राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद अं तिरंगा फडकवतील राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर देशभरात हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो राजेश माझा आवाज येतोय राजेश आपल्यापर्यंत राजेश शिंदे मुंबईच्या आझाद मैदानातून थेट आमच्याशी जोडले जात आहेत नाशिक जिल्ह्यातले शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन आहेत दोन रात्री त्यांनी घालवल्यात रविवारच्या रात्री रविवारच्या संध्याकाळी हे शेतकरी इथे येऊन पोहोचले रविवारची रात्र सोमवारची रात्र थंडीत त्यांनी घालवली आणि आज भारताचा बहात्तरावा प्रजासत्ताक दिन सुद्धा शेतकरी या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये साजरा करणार आहे भारताचं सामर्थ्य आणि कला संस्कृती दाखवण्याचा हा दिवस आहे